गुड आफ्टरनून स्टूडेंट्स. आज आपण कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय बदनापूर यातील बीए द्वितीय वर्षाचा ग्रह विज्ञान विषयाचा तासिका आपण या ठिकाणी घेत आहोत. तर आपण BASY म्हणजे बीए द्वितीय वर्ष ग्रह विज्ञान विषय आणि आपलं सत्र म्हणजे सेमिस्टर चालू आहे आपलं तिसर. तर या सेमिस्टरमधला आपला पेपर नंबर जो आहे तो आहे 6वा पेपर, ज्याच्यामध्ये वस्त्रशास्त्र हा विषय आहे आपल्याला. म्हणजे याचं टायटल जे आहे ते वस्त्रशास्त्र तंतू ते कापड हा आपला पेपरचा टायटल आहे. आणि या पेपरच्या टायटलमधला आपण युनिट फर्स्ट जे आहे ते आपण युनिट फर्स्ट सुरू केलेलं आहे, वस्त्रतंतूची मूलतत्वे. याच्यामध्ये आपण वस्त्रतंतूची ओळख बघितली आहे किंवा त्याची प्रायमरी इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण यापूर्वीच्या तासिकेमध्ये बघितलेली आहे. आणि त्याच्यानंतर याच्यातला दुसरा पार्ट जो आहे तो म्हणजे वस्त्रतंतूचे वर्गीकरण. हे आपण वस्त्रतंतूचे वर्गीकरण हे आपण दोन पद्धतीने बघितलेले आहे, एक म्हणजे मानवनिर्मित तंतू आणि दुसरा म्हणजे नैसर्गिक तंतू. तर नैसर्गिक तंतू म्हणजे कुठले कुठले तंतू आहेत, त्याच्यातले कुठले घटक असतात याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्याच्यानंतर आपण मानवनिर्मित तंतूविषयी सुद्धा पूर्णपणे माहिती जी आहे ती आपण घेतलेली आहे. आज आपण या ठिकाणी नैसर्गिक तंतू जे आहेत याच्यामध्ये वनस्पतीज, प्राणीज आणि खनिज ह्या तीन तंतूंमध्ये असणारे जे वेगवेगळे तंतू आहेत त्याला जसं की वनस्पतीच्या तंतूंमध्ये सुती आहे, लिनन आहे, जूट आहे, हेम्प आहे, तर याची डिटेलमधली माहिती म्हणजे की हा तंतू काय आहे, कसा बनवला जातो, म्हणजे कुठल्या रॉ मटेरियलपासून कुठल्या साधना सामग्रीपासून हा तंतू तयार केला जातो आणि या तंतूचा काय गुणधर्म आहे, या तंतू किती प्रमाणात मजबूत असतो आणि याची लोकप्रियता किती आहे, या संदर्भातला एकंदर अभ्यास जो आहे तो आपण आता या नैसर्गिक तंतूच्या माध्यमातून बघणार आहोत. तर नैसर्गिक तंतूमध्ये पहिल्यांदा आपण वनस्पतीची तंतू बघणार आहे. त्याच्यातला पहिला तंतू आहे सुती तंतू, ज्याला आपण कॉटन म्हणतो. सुती तंतू म्हणजे कॉटन फायबर. तर हा जो काही कॉटन फायबर आहे किंवा हा जो काही सुती तंतू आहे हा अतिशय बहुगुणी स्वरूपाचा आहे. म्हणजे याच्यामध्ये खूप सारे गुणधर्म किंवा खूप सारे गुण आहेत की ज्यामुळे हा कापड मानव वापरासाठी किंवा मानवाच्या उपयोगितेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे किंवा बहुगुणी असा हा मानला जातो. आणि याची किंमत देखील माफक स्वरूपाची असते, म्हणजे कमीत कमी याची किंमत असते की जेणेकरून आपल्याला उच्च वर्ग, मध्यम वर्ग आणि निम्न वर्ग तिन्ही वर्गातील लोकांसाठी हे कापड खरेदी करणं आणि वापरणं हे सोपं आहे किंवा ते सहजरित्या ही गोष्ट करू शकतात. आता ह्या सुती कपड्याचं किंवा सुती तंतू जो आहे तो अतिशय मजबूत असतो आणि शिवाय याच्यामध्ये आर्द्रता शोषकता हा जो काही गुणधर्म आहे तो याच्यामध्ये चांगला असतो. म्हणजे ज्याच्यामुळे काय होतं की याच्यामध्ये आर्द्रता शोषकता असते, म्हणजे उष्णता शोषून घेण्याचा गुणधर्म याच्यामध्ये असतो आणि तो बाहेर म्हणजे जसं की आपण म्हणतो की उन्हाळ्यामध्ये आपण सुती तंतू वापरतो. का वापरतो? कारण की आपल्याला येणारा घाम जो आहे तो शोषून घेतो आणि तो शोषून घेऊन आपल्या बॉडीला थंडावा किंवा एक ओलावा जो आहे तो आपल्याला मॉइश्चर जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी कायम ठेवतो. म्हणून काय होतं की आपल्याला आपला उन्हाळा सुरू झाला की आपण साधारणपणे कॉटनचे कपडे जे आहेत ते आपण वापरण्याच्या हिशोबाने घेतो. म्हणून भारतामध्ये किंवा भारतासारख्या उष्ण हवामान असलेल्या देशामध्ये याचं वापरायचं प्रमाण जे आहे हे जास्त आहे, कारण की हा तंतू आपल्या वापरासाठी अतिशय आरामदायक वाटत असतो. या तंतूमध्ये हवा जी आहे ती खेळती राहत असते
आणि म्हणून याचा मोठ्या प्रमाणात उपयोग जो आहे, म्हणजे या तंतूचा उपयोग जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. कारण की या तंतूंमध्ये हवा जी आहे ती खेळती राहत असते. तसेच उष्णता वाहून नेण्याचा गुणधर्म जो आहे, म्हणजे की उष्णता वाहून नेण्याचा गुणधर्म जो आहे तो या तंतूमध्ये असल्यामुळे उष्ण ऋतूमध्ये म्हणजे उन्हाळ्यात किंवा उष्णतेच्या संपर्कात काम करताना, म्हणजे जसे की स्वयंपाक करताना किंवा एखाद्या कंपनीमध्ये उष्णतेच्या बाजूला काम करताना अशा ठिकाणी आपण अशा कपड्यांचा वापर, सुती तंतूचा कपड्यांचा वापर करतो आणि त्याच्यामुळे ते आपल्याला आरामदायक असे त्या ठिकाणी वाटत असतात. कृत्रिम तंतूप्रमाणे हा तंतू जो आहे तो याच्यावरती उष्णतेचा असा चटकन परिणाम होत नाही आणि हा तंतू अंगाला चिकटत देखील नाही. हा तंतू उष्णता सहन करू शकतो आणि त्याच्यामुळे काय होतं की या तंतूला जर आपण गरम पाण्यामध्ये जरी धुतलं किंवा उकळत्या पाण्यामध्ये जरी धुतलं तरी हा उष्णता सहन करू शकतो आणि म्हणून मग त्याच्यामुळे आपल्याला हे कपडे वारंवार उष्णतेमध्ये धुतले तरी त्याचा काही खूप वेगळा परिणाम हा त्या कपड्यावरती होत नाही. मग जसं की लहान मुलांचे कपडे, वृद्ध व्यक्तींचे कपडे किंवा एखाद्या रुग्णाचे कपडे, की ज्याला हे कपडे वारंवार धुवावे लागतात त्याच्यावरचे स्टेन काढण्यासाठी त्याला उकळत्या पाण्यात काढावं लागतं, म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये त्याला ठेवावं लागतं किंवा धुवावं लागतं, मग अशा वेळेस ह्या गरम पाण्याचा त्याच्यावरती परिणाम त्या ठिकाणी होत नाही आणि मग म्हणजे की ज्याला वारंवार निर्जंतुकीकरण करून घ्यायचं असतं अशा लोकांच्या कपड्यांसाठी देखील हा कॉटनचा कपडा जो आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने वापरता येऊ शकतो. आणि त्याचप्रमाणे इस्त्री करताना देखील या कपड्याची खूप काही काळजी आपल्याला घ्यावी लागत नाही. थोडा जरी इस्त्री जास्त वगैरे गरम जर झाली आणि ती जरी याच्या कपड्यावरती ठेवली गेली तर हा कपडा त्या इस्त्रीला चिकटत नाही, कारण की याच्यामध्ये उष्णता सहन करण्याची क्षमता जी आहे ती त्याच्यामध्ये असते. तसेच हा कपडा जो आहे तो स्पर्शाला अतिशय मऊ असतो आणि धुवायला देखील सोपा असतो. आणि ह्या कपड्याला कसर किंवा वाळवी किंवा आपण म्हणतो याला की ओला जर हा कपडा राहिला तर याला जाळं वगैरे, कसर म्हणजे जाळं, म्हणजे थोडक्यात आपण जे जाळं म्हणतो ते म्हणजे कपड्याच्या साठी कसर हा शब्द वापरला जातो, तर हा त्या ठिकाणी लागत नाही आणि म्हणून ह्या तंतूच्या वस्त्राची किंवा ह्या तंतूंच्या कपड्यांची संग्रह करताना किंवा साठवणूक करताना खूप काळजी घ्यावी लागत नाही. परंतु कपड्याची साठवणूक करताना ह्या कपड्याला जर स्टार्च केलेला असेल तर तो स्टार्च काढून नंतर हा कपडा स्टोअर केला जातो. कारण की जर त्या कपड्याला स्टार्च असताना जर स्टोअर केला गेला तर त्या ठिकाणी त्या कपड्याला कसर लागू शकते किंवा तो कापड ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी म्हणजे खराब होऊ शकतो. म्हणून हा कपडा जो आहे तो साठवण्यापूर्वी एवढी एक काळजी जी आहे की याला स्टार्च राहणार नाही याची काळजी याला घ्यावी लागते. सोबतच आधीच्या संदर्भामध्ये आपण जो बोलत होतो की हा उष्णता सहन करतो, म्हणजे की खूप साऱ्या गरमीच्या ठिकाणी किंवा उष्णतेच्या ठिकाणी जरी काम करत असेल तरी हा कपडा अंगाला चिकटत नाही. त्याच्यामुळे काय होतं की गृहिणी जेव्हा स्वयंपाक करतात किंवा लहान मुलं जेव्हा फटाके वगैरे उडवत असतात तेव्हा ते अशा प्रकारचे कपडे वापरणे हे जास्त सुरक्षित असते. आणि म्हणून आपण बघतो की किचनमध्ये जेव्हा महिला ॲप्रोन वापरतात तर साधारणपणे हा ॲप्रोन जो आहे तो कॉटनच्याच कपड्यापासून बनवलेला असतो की जेणेकरून उष्णतेचा परिणाम जो आहे तो त्या कपड्यावरती जाणवत नाही आणि त्याच्यापासून त्या व्यक्तीचं संरक्षण जे आहे ते त्या ठिकाणी होत असतं. तसेच हा जो कपडा आहे हा खूप मजबूत असतो आणि याच्यामध्ये चांगल्या प्रकारची प्रतिकार क्षमता, अल्कलीला प्रतिकार करण्याची क्षमता या तंतूमध्ये असते. परंतु हा कपडा जो आहे हा ओलसर ठेवू नये. जर हा कपडा ओलसर ठेवला म्हणजे पुरेशा प्रमाणात जर हा कपडा वाळवला नाही आणि हा जर कपडा ओलसर राहिला तर मात्र या कपड्याला बुरशी लागू शकते आणि त्याच्यामुळे याची मजबूतता म्हणजे याची मजबूतपणा जो आहे तो कमी होऊ शकतो किंवा त्याची लवकर फाटण्याची शक्यता, म्हणजे हे कापड लवकर फाटण्याची शक्यता जी आहे
ती या ठिकाणी निर्माण होऊ शकते. तसेच या कपड्यांमध्ये लवचिकता नसल्यामुळे, सॉरी या तंतूमध्ये लवचिकता नसल्यामुळे या कपड्याला लवकर सुरकुत्या पडतात आणि म्हणून याला वारंवार इस्त्रीची गरज जी आहे ती या सुती तंतूला लागत असते. म्हणून याच्यामध्ये सुती कपड्याचा उपयोग वाढावा आणि त्याचा जास्त प्रमाणात उपयोग व्हावा म्हणून याच्यामध्ये काही कृत्रिम तंतू जे आहेत ते मिक्स करून त्याच्यापासून कापड निर्मिती ही आता केली जाते की ज्याच्यामुळे कपड्या सुरगळल्यानंतर देखील त्याच्यावरती घड्या ज्या आहेत त्या घड्या या ठिकाणी निर्माण होत नाहीत आणि त्याची मजबूती देखील, कपड्याची मजबूती देखील त्या ठिकाणी वाढते. या कपड्याला ब्लेड सुती वस्त्र देखील म्हणतात. आणि हे जे काही तंतू आहे किंवा ह्या तंतूपासून बनवलेले जे कापड आहे म्हणजे सुती कापड जे आहे हे कशासाठी वापरले जाते, तर पहिलं आहे पेहराव्यासाठी सुती तंतूचा वापर. पेहराव्यासाठी दोन नंबर आहे गृह सजावटीसाठी किंवा गृह उपयोगासाठी, गृह सजावट किंवा गृह उपयोग. तिसरा नंबरचा मुद्दा आहे वैद्यकीय उपयोग, म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील उपयोग. आणि चौथा उपयोग आहे याचा औद्योगिक. तर एकंदर जे सुती कापड आहे हे सुती कापड कशा कशासाठी वापरलं जातं, तर पेहराव्यासाठी म्हणजे मुले, लहान मुले, मोठी मुले, स्त्री, पुरुष, वृद्ध यांच्या होजेरी वस्त्रांसाठी म्हणजे आंतरवस्त्रांसाठी कॉटनचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. सोबतच खेळाडूंचे कपडे, खेळाडूंचे पेहरावे, त्याच्यानंतर टोपी, रुमाल, हातमोजे, सोबतच साड्या, ब्लाऊज, शर्ट्स, पॅन्ट, फ्रॉक, सलवार, सूट्स इत्यादी वेगवेगळ्या वैयक्तिक कपड्यांसाठी म्हणजे इंडिव्हिज्युअल गार्मेंट्ससाठी सुती तंतूचा उपयोग जो आहे तो केला जातो किंवा सुती कपड्याचा उपयोग जो आहे तो केला जातो. त्याच्यानंतर आहे गृह सजावटीसाठी किंवा घरातला कुठला उपयोग आहे, तर याच्यामध्ये गालिचे, पडदे, गाद्या, छात्री, टॉवेल्स, टेबल क्लॉथ, त्याच्यानंतर आपल्या उशांचे कवर, सतरंजा, रजया, पायपुसलं यासारख्या ज्या गोष्टी आहेत किंवा हे झाले सजावटीच्या वस्तू. आणि गृह उपयोगासाठी म्हणजे की कुठलेही प्लॅटफॉर्मची स्वच्छता करण्यासाठी, मग फरची असेल, गॅसचा ओटा असेल, वॉशरूमचे टाईल्स असतील, तर ह्या सगळ्या गोष्टींची स्वच्छता करण्यासाठी कॉटनच्याच कपड्याचा उपयोग जो आहे तो केला जातो. कारण याच्यामध्ये पाणी जास्त प्रमाणात शोषून घेण्याची क्षमता असते आणि त्याच्यातून पाणी व्यवस्थितरित्या आपण काढून, म्हणजे व्यवस्थित पद्धतीने, सोप्या पद्धतीने आपण त्याच्यातलं पाणी देखील काढून टाकू शकतो. आणि म्हणून शक्यतो अशा पद्धतीने घराच्या सजावटीसाठी आणि घराच्या इतर कामाच्या उपयोगासाठी कॉटन तंतूचा किंवा सुती कपड्याचा वापर जो आहे तो अशा पद्धतीने केला जातो. त्याच्यानंतर वैद्यकीय उपयोग जो आहे तो म्हणजे जखमांवर ठेवण्यासाठीचा कापूस व बांधण्यासाठीचं बँडेज जे आहे, त्याचं कापड जे आहे, सोबतच ऑपरेशन झाल्यानंतर जे स्टिचेस दिले जातात त्याच्यासाठी वापरला जाणारा दोरा हा सुद्धा सुती तंतूंपासूनच बनवला जात असतो. म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात देखील कॉटन तंतूचा किंवा सुती तंतूचा, सुती कपड्यांचा उपयोग जो आहे तो केला जातो. आता त्याच्यानंतर आहे औद्योगिक आणि इतर उपयोग. याच्यामध्ये यंत्राचे पट्टे, मासेमारी करणाऱ्या लोकांचे जाळे, अग्निप्रतिबंधक पडदे, पुस्तकाची बांधणी, टायर कार्ड, बुटाची लेस, वाती, फुलवाती, भरतकाम, शिवणकामाचे धागे या क्षेत्रात सुती तंतूचा उपयोग जो आहे तो जास्त प्रमाणात केला जातो. म्हणजे साधारणपणे सुती तंतू जो आहे तो कुठे कुठे उपयोगात आणला जातो. सुती तंतू हा कापसापासून तयार केला जातो आणि त्याच्यामध्ये कुठला गुणधर्म आहे, तो कशा पद्धतीने टिकाऊ आहे, त्याच्याची साठवण्यापूर्वी त्याची काय काळजी घ्यावी लागते या स्वरूपाची एकंदर माहिती जी आहे आपण आता ती बघितली. त्यानंतरचा
प्राणीचे तंतू, प्राणीचे तंतू म्हणजे ऊनी तंतू, ज्याला आपण उलन म्हणतो किंवा लोकर म्हणतो. तर हा जो आहे हा प्राणीचे नैसर्गिक तंतू आहे. तर हा प्राणीचे नैसर्गिक तंतू जो आहे साधारणपणे प्राचीन काळात म्हणजे जेव्हा आदि मानवाचं जीवन व्यक्ती जगत होता किंवा मानव जगत होता तेव्हा जनावरांच्या कातडीचा उपयोग जो आहे तो त्यांनी स्वतःच्या शरीर झाकण्यासाठी आच्छादनासाठी त्यांनी केलेला आहे आणि त्याकरता त्यांनी शिकार करणे किंवा जनावरांना मारून त्याची कातडी जी आहे ती काढून त्याचा उपयोग जो आहे तो त्यांनी कापड म्हणून केलेला आहे. तसेच मेंढ्यांच्या केसापासून किंवा केसांमुळे त्यांचे थंडी ऊन वाऱ्यापासून चांगल्या पद्धतीने संरक्षण होऊ शकते तेव्हा त्यांनी या केसांचा एकमेकांमध्ये गुंफून म्हणजे फक्त नुसते केस कातडी केसांसकट कातडी पण वापरली पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की या केसांचा एकमेकांमध्ये गुंतवून किंवा गुंफून त्याच्यापासनं त्याच्यावर विशिष्ट दाबाखाली जर मेल्या जाण्याचा गुणधर्म आहे आणि त्याच्यामुळे आपलं चांगल्या पद्धतीने थंडीपासून संरक्षण होऊ शकतं हे जेव्हा व्यक्तीच्या लक्षात आलं म्हणजे त्या उणी तंतूचा म्हणजे त्या केसांचा म्हणजे प्राण्यांच्या केसांचा जेव्हा गुणधर्म लक्षात आला तेव्हा त्याच्यापासून त्याच्या विणण्याचा आणि लोकर तयार करण्याचा त्याच्यापासून उपयोग होऊ लागला. म्हणजे जेव्हा त्या केसांचा म्हणजे प्राण्यांच्या शरीरावर येणाऱ्या केसांचा उपयोग आणि गुणधर्म लक्षात आल्यानंतर त्याला एकमेकांमध्ये गुंफून विशिष्ट दाबाच्या सहाय्याने त्याच्यापासून कापड निर्मिती करणे किंवा त्याच्यापासून लोकर तयार केलीही जाऊ लागली आणि त्याच्यामुळे थंडीपासून बचाव होऊ शकतो. हा अनुभव आल्यामुळे थंड प्रदेशामध्ये याचा उपयोग जो आहे तो जास्त प्रमाणात होऊ लागला. मॅरिनो जातीच्या मेंढ्यांपासून चांगल्या प्रकारची लोकर मिळते म्हणजे याच्यामध्ये प्राण्यांची जात कोणती आहे हा देखील या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे की म्हणजे प्रत्येकच मेंढीचे केस जे आहेत ते चांगल्या प्रतीचं लोकर किंवा उत्तम प्रतीचं लोकर ही निर्मिती करू शकत नाही किंवा त्याच्यापासून त्याची चांगल्या प्रतीच्या लोकरची निर्मिती होऊ शकत नाही. तर मेरिनो जातीच्या ज्या मेंढ्या आहेत त्याच्यापासून चांगल्या प्रकारची लोकर जी आहे ती लोकर निर्मिती केली जाते. मेंढ्यांना पाळून लोकरीचे तंतू उत्पादित करणे हे झाडं वाढवून म्हणजे झाडांपेक्षा जास्त खर्चिक आहे. म्हणजे वनस्पतीच्या तंतूंपेक्षा प्राणीचे तंतू जतन करणं किंवा प्राणीचे तंतू मिळवणं हे जास्त कठीण किंवा जास्त अवघड आहे किंवा खर्चिक आहे, कष्टाचं आहे आणि जिकिरीचं पण आहे. आणि त्याच्यामुळे वस्त्र तंतूंमध्ये लोकरचे तंतू किंवा उणी तंतू जे आहे हे सुती तंतूंपेक्षा महाग असतात कारण की त्याच्यासाठी त्याच्या निर्मितीसाठी त्या पद्धतीने पैसा जो आहे, वेळ जो आहे, श्रम जे आहे ते खर्च त्या ठिकाणी होत असतात. परंतु उणी तंतू हे मजबूत असतात, कोरड्या स्थितीपेक्षा ते ओल्या स्थितीमध्ये जास्त त्याची मजबूती जी आहे ती कमी होते. म्हणजे हे तंतू जर ओल्या स्वरूपात असतील तर त्याची मजबूती जी आहे ती त्या ठिकाणी कमी होते. म्हणूनच आपण म्हणतो की साधारणपणे लोकरीचे कपडे हे पिळले जात नाही किंवा त्याला प्रेसफुली ट्विस्ट केलं जात नाही. का? तर हे तंतू ओल्यापणामध्ये किंवा ओले असताना ते तंतू कमजोर होतात किंवा ते कमी मजबूत होतात. म्हणून उणी तंतू हे धुताना विशेष काळजी जी आहे ती केली जाते आणि शिवाय जितक्या लवकरात लवकर हे तंतू धुवून वाळवता येतील किंवा कोरडे करता येतील त्या पद्धतीने या तंतूकडे विशेष लक्ष द्यावे लागते. या तंतूमध्ये स्थितीस्थापकतेचा गुण जो आहे तो जास्त प्रमाणात आहे आणि यामुळे हे कापड जे आहे हे जास्त दिवस देखील टिकतात किंवा ते जास्त काळपर्यंत चांगलं राहू शकतं. तंतूला जर ओढलं म्हणजे ह्या तंतूला जर ताणलं तर हा तंतू त्याच्या लांबीपेक्षा जास्त होतं आणि सोडल्यानंतर त्याची पूर्वस्थिती त्याला प्राप्त होते. म्हणजे ताणण्याची शक्ती जी आहे ती या तंतूमध्ये असते. सुती वस्त्रापेक्षा
लोकरच्या वस्त्रांचं वजन जे आहे ते कमी असतं, परंतु हे तंतू जे आहेत, हे कपडे जे आहेत, हे जास्त उबदार असतात. नैसर्गिक तंतूपैकी या तंतूमध्ये जास्त प्रमाणात आर्द्रता शोषकता असते. धुतल्यानंतर याच्यामध्ये 30% आर्द्रता राहते आणि हे वस्त्र आर्द्रता लवकर शोषून घेतात. म्हणून या वस्त्राला आर्द्रता असली तरी हे कपडे ओले दिसत नाहीत, परंतु पाण्यात जर जास्त वेळ याच्यात ठेवलं तर या वस्त्राची आर्द्रता शोषकतेची जी शक्ती असते ती याची कमी होते. या सर्वच नैसर्गिक तंतूंचा विचार केला तर या तंतूवर बुरशीचा सर्वात कमी हानिकारक परिणाम होतो. म्हणजे या तंतूला बुरशी ही शक्यतो लागत नाही, पण जर ओल्या वस्त्राची साठवण केली तर मात्र त्याच्यावर बुरशी येण्याची शक्यता असते. या तंतूची रचना ही अशी असते की बाहेरची हवा आत आणि आतली हवा बाहेर जाऊ शकत नाही आणि मंद उष्णता वाहक असल्यामुळे थंड ऋतू आणि थंड प्रदेशात अधिक हा उपयुक्त असतो. चिकट आणि गुळगुळीत होऊन याचे एकमेकाला छोटे छोटे तंतू जे आहेत ते गुंतात, दबतात आणि आकसतात आणि त्याचा मूळ आकार जो आहे तो बिघडत असतो. आणि म्हणून हे कपडे जेव्हा धुतल्यानंतर हँगिंग स्वरूपात लटकवले जातात किंवा याला पिळलं जातं तेव्हा त्याचा प्रॉपर आकार जो आहे, त्याचा प्रॉपर शेप जो आहे, तो या ठिकाणी चेंज होऊ शकतो किंवा त्याला चेंज होण्याची शक्यता या ठिकाणी असते. आणि म्हणून त्याची धुलाई करताना, त्याला वाळवताना आणि त्याला स्टोअर करताना विशेष प्रकारची काळजी जी आहे ती या ठिकाणी घ्यावी लागते. कारण की हे तंतू जे आहेत ते सर्व ऋतूमध्ये वापरले जात नाहीत, साधारणपणे हिवाळ्याच्या ऋतूमध्येच हे वस्त्र जे आहे ते वापरले जात असतात. म्हणून या ऋतूनंतर या वस्त्राला साठवणूक केली जाते किंवा याला साठवून देखील ठेवता येते. त्याच्यामुळे कपडे धुताना याचा विशेष काळजी जी आहे ती आपल्याला याच्यामुळे घ्यावी लागते. उष्णतेमुळे आणि उन्हामुळे रंगीत उणी तंतू जे आहे याचा रंग जो आहे तो फिका व्हायला लागतो आणि त्याचे तंतू जे आहेत ते त्या ठिकाणी कमजोर व्हायला लागतात. याला इस्त्री जर वापरली तर इस्त्रीच्या वापरामुळे हे तंतू किंवा हा कापड जो आहे तो खराब होतो. आणि लोकर जे आहे म्हणजे प्राणीचे तंतू जे आहेत ते प्रथिनजन्य तंतू आहेत किंवा प्रथिनांपासून बनलेले असल्यामुळे याला अल्कामुळे अतिशय जलद आणि सहजपणे हाती हानी जी आहे ती याला पोहोचत असते आणि याच्यावरती आम्लाचा सौम्य प्रमाणात परिणाम जो आहे किंवा विपरीत प्रतिकार परिणाम जो आहे तो याच्यामध्ये होत असतो. आणि म्हणून या कपड्याची साठवण करताना विशेष खबरदारी आपल्याला घ्यावी लागते. तसेच याला जर कसर लागली तर कसर लागलेल्या भागाला इतर कीटक कुरतडून त्याच्यामध्ये होल्स किंवा छिद्र हे त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. म्हणून याला ह्या कपड्याला स्टोअर करताना साधारणपणे डांबराच्या गोळ्या ज्या असतात त्या याच्यामध्ये ठेवाव्यात आणि कालांतराने म्हणजे थोड्या थोड्या दिवसाच्या अंतराने याला बाहेर काढून थोडीशी मोकळी हवा किंवा उष्णता जी आहे किंवा ऊन जे आहे ते या वस्त्राला देण्याची गरज असते. तेव्हाच हे वस्त्र जास्त काळपर्यंत टिकू शकते किंवा त्याची मजबूती जी आहे ती योग्य पद्धतीने आपल्याला वापरता येते. अन्यथा जर याची पुरेशी काळजी जर घेतली नाही तर हे कपडे जे आहेत किंवा हे लोकरचे असणारे कपडे जे आहेत ते लवकर त्या ठिकाणी खराब होऊ शकतात. आता जसं की आपण बघितलं की सुती तंतू कशासाठी वापरला जातो, तसंच उणी तंतू देखील पेहरावासाठी वापरला जातो. पेहरावासाठी म्हणजे काय की हिवाळ्यामध्ये थंडीपासून आपल्या शरीराचं संरक्षण करण्यासाठी आपण उणी तंतूचा वापर जो आहे तो करतो. आणि मग याच्यामध्ये आपण जॅकेट, स्वेटर, स्कार्फ, त्याच्यानंतर सॉक्स, हातमोजे यासारख्या स्वरूपामध्ये म्हणजे यासारख्या स्वरूपामध्ये आपण पेहराव्यामध्ये याचा वापर जो आहे तो करू शकतो. ह्या तंतू अतिशय उबदार असतात आणि त्याच्यामुळे याला अधिक मागणी ही हिवाळ्याच्या दिवसामध्ये येत असते आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये याचा जास्त प्रमाणात उपयोग जो आहे तो पेहराव्यासाठी होत असतो. त्याच्यानंतर आहे गृह सजावटीसाठीचा उपयोग. म्हणजे गृहासाठीचा उपयोग नाही होत त्याचा, पण गृह सजावटीसाठी देखील याचा उपयोग होतो. तर गृह सजावटीमध्ये याचा कसा उपयोग होतो तर गालिचे, ब्लँकेट, पडदे, सोफा कवर यासाठी उणी तंतूचा वापर जो आहे तो थोड्याफार प्रमाणात केला जातो. आणि त्याच्यानंतर आहे त्याचा औद्योगिक उपयोग काय आहे,
तर औद्योगिक उपयोग म्हणजे याचा अवजड यंत्रासाठी, म्हणजे अवजड यंत्राच्या खाली ते यंत्र हलू नये म्हणून याच्या फ्लेटचा उपयोग, म्हणजे याच्या गडीचा उपयोग जो आहे तो अशा मोठ्या यंत्राच्या खाली ठेवण्यासाठी केला जातो. तर अशा पद्धतीने नैसर्गिक तंतूंमध्ये वनस्पतीचे तंतू आणि प्राणीचे तंतू या दोन तंतूंचा काय गुणधर्म आहे, त्याची काय मजबूती असते, कशा पद्धतीने याचा स्वतःच्या पेहराव्यासाठी, ग्रह सजावटीसाठी, घरातील इतर कामासाठी औद्योगिक उपयोग, औद्योगिक क्षेत्रातील याचा उपयोग आणि वैद्यकीय क्षेत्रातील याचा उपयोग, म्हणजे हा तंतू कसा तयार होतो, याच्यामध्ये कोणते गुणधर्म असतात, या तंतूची काळजी कशी घ्यायची, या तंतूची साठवण कशी करायची आणि या तंतूचा वापर जो आहे तो आपण कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये कशा कशा पद्धतीने करतो, या संदर्भातील एकंदर माहिती आपण आत्ताच्या या तासिकेमधून घेतलेली आहे. म्हणजे आपण आत्तापर्यंत नैसर्गिक तंतूमध्ये वनस्पतीचे तंतू आणि प्राणीचे तंतू या दोन तंतूंची प्राणीचे तंतूंमध्ये उणी हा एक तंतू आणि हा सुती एक तंतू अशा दोन तंतूंची माहिती आपण आतापर्यंत घेतलेली आहे. पुढच्या तासिकेमध्ये आपण त्याच्या पुढचा तंतू जो आहे म्हणजे रेशीम तंतू, तर ह्या तंतूची माहिती आपण पुढच्या तासिकेमध्ये घेऊ. आजची ही तासिका आपण या ठिकाणी थांबवतो आहोत. थँक्यू.